शिक्षणाचं माहेरघर आणि पुण्याला ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे, मात्र त्याचबरोबर संरक्षण वारसा सुद्धा पुण्यात आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आज बोलण्यासाठी किंवा बातचीत करण्यासाठी आहे सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक पुनीत बालन सर. पुनीत बालन सरांनी आत्ताच काश्मीरच्या लष्करांसोबत एक करार केलाय शिक्षणाबाबतचा. तोच करार नेमका काय आहे, त्यांनी काश्मीरच्या शिक्षणाचा खरंच प्रश्न सुटणार आहे का, या सगळ्या गोष्टींवर बातचीत करायला सर आहेत आपल्याबरोबर. सर तुमचं खूप खूप स्वागत. नेमकं काश्मीरच्या शिक्षणाची धुरा तुम्ही आता हातात घेतली आहे, तिथल्या मुलांना शिक्षण द्यावं किंवा ही संकल्पना तुमच्या मनात कशी आहे? नक्कीच, आपली जी फाउंडेशन आहे इंद्राणी बालन फाउंडेशन, हे अनेक वर्ष शैक्षणिक साठी काम करते आणि ग्रामीण भागात करते. सातारा जिल्हा असू द्या, पुणे जिल्हा असू द्या व इतर महाराष्ट्रात विदर्भ असू द्या, ह्या जिल्ह्यात आपण शैक्षणिक कार्य मुलांसाठी करतोच आहे. म्हणजे त्याचं थोडं विचारलं तर मला मी सांगेन थोडक्यात की आतापर्यंत 10,000 सायकली हे आम्ही ह्या ग्रामीण भागात वाटप केली, ज्या मुली किंवा मुलांना स्कूलला जायला 5 ते 10 किलोमीटर चालत जायला लागतं त्या मुलांसाठी 5,000 ते 6,000 कम्प्युटरची वाटप करून डिजिटल इंडिया किंवा डिजिटल क्लासरूमची सेटअप केली. काश्मीरमध्ये आम्ही हे उपक्रम ह्याच्यासाठी केली की कारण जिथे प्रायोरिटी वाईज आणि गरज जिथे आहे तिकडे करण्यात कधी पण आनंद असतो, जिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तिकडे करण्यात काय अर्थ नाही. म्हणून काश्मीरमध्ये आमच्या फाउंडेशननीही इंडियन आर्मी सोबत ही स्कूलची एमओयू करार केली. ओके, तिकडल्या शाळांमध्ये आणि आपण इकडल्या शाळांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला शिक्षण पद्धतीत? शिक्षण पद्धतीने ऑब्विसली पुण्यात किंवा पुणा किंवा महाराष्ट्रात आपण म्हणलं तर शिक्षण ही खूप वेगळ्या लेवलमध्ये. पुण्याचं उदाहरण घ्या, पुण्याला आपण ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतो, तिकडच्या मुलांना जास्ती एक्सपोजर नाही आहे. म्हणजे थोडक्यात मी आता एका थंदार म्हणून एक ही आहे पॉइंट विलेज आहे बॉर्डरच्या जवळ, तिकडे आपली एक शाळा आहे, मुलीमध्ये एक स्कूल आहे. थोडक्यात असं विचारलं मला तर पुण्यातून PCMC ला तो विद्यार्थी गेला नाही, त्याला PCMC काय आहे किंवा PCMC मध्ये काय ती एक्सपोजरच नाही तिकडच्या तिकडे, कारण परिस्थिती इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे आणि परिस्थितीमुळे पण. म्हणून तिकडे शिक्षणाचं खूप आवड आहे, पण लकीली इंडियन आर्मीची जी आर्मी गुडविल स्कूल्स आहेत जी सद्भावनाचे अंतर्गत मिशनमध्ये जी 2000 ला त्यांनी सुरू केली, 28 स्कूल काश्मीरमध्ये आहेत. जी 5 स्कूलची करार आपण केली ती कुपवाडा, बारामुला, उरी आणि थंदार या रिजनमध्ये केली आहे. आणि आतापर्यंत 10,000 विद्यार्थी दर वर्षी ह्या 28 स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि आतापर्यंत ह्या मागच्या 10 वर्षात 1,00,000 विद्यार्थी पासआउट पण झाले. याबाबत त्यांचं काउन्सिलिंग करावं लागलं विद्यार्थ्यांचं किंवा त्यांच्या पालकांचं, त्या शाळाबाबत कसं वाटतं? जी करार झाली आहे, मी थोडक्यात थोडं करार बद्दल सांगेन की इंडियन आर्मी सोबत ही पहिल्यांदा हिस्टॉरिक मुवमेंट आहे त्यांच्यासाठी पण आहे, आपल्या फाउंडेशनसाठी पण, कारण इंडियन आर्मी कधी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन सोबत करार करत नाही. तर ही एक माइलस्टोन पण अचीव्ह झाली, कारण आणि हिस्टॉरिक मुवमेंट होता. जी करार आहे ती फक्त फायनान्शियल सपोर्ट नाही आहे ह्या 5 स्कूल्सला, फायनान्शियल सोबत टेक्निकल आणि एज्युकेशनल सपोर्ट पण आहे. जसं आधी उल्लेख केला मी की पुणे ही ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आहे, आपल्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर्स आहेत आणि टीचर्स फ्रॉम ऑल फॅटर्निटी, म्हणजे सिलेबस असू द्या, हिस्ट्री असू द्या, म्युझिक असू द्या, हे सगळे आहे, आर्ट आहे, कल्चर आहे, तर हे टीचर्स असतात. तर आपल्या ऑर्गनायझेशन आणि इंडियन आर्मी ही जॉईंटली ही 5 स्कूल का रन करणार आहेत, 4 स्कूल जे रेग्युलर स्कूल आहेत, त्याचा ऍडव्हान्टेज ही आहे की आपण इथून जे टीचर्स आहेत त्यांना तिकडे पाठवणार, ट्रेन द टीचर्स प्रोग्राम चालवणार, इथून जे टीचर्स जातील ते त्या टीचरला तर शिकवणार पण त्या विद्यार्थ्यांना पण थोडी टीचिंग करणार, त्यांना एक्सपोजर आणण्याचं जे आहे. आज मी म्हणेल की ते फुलासारखे ते मुलं किंवा मुली ते अजून दे आर नॉट ओपन्ड अप, म्हणजे आणि ग्रूमिंग नाही झाली, तर त्या सगळ्या गोष्टी आपली फाउंडेशन इथून त्यांना सपोर्ट करेल आणि जॉईंटली ही स्कूल रन करेल. आणि लष्करासोबत हा करार झालाय, त्यांच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला कसं लाभलं ह्या सगळ्या? मी सर्वाधिक जे चिनार कोर जे लेफ्टनंट जनरल कमांडर आहेत BS राजू सर, मी आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांना मी खरं मनापासून धन्यवाद करेल, कारण थोडं वेळ लागलं, कारण आर्मीमध्ये म्हणतात की अप्रुव्हल्सची लेवल खूप जास्ती असते, कारण ती नॉर्दर्न कमांड
त्याच्या पुढे डिफेन्स मिनिस्ट्री पर्यंत ही एमओयू अप्रुव्हल्सला गेली होती आणि फायनली ही एमओयू 15 तारखेला फेब्रुवारीला ती सही झाली. आणि त्यांची पण विजन तीच आहे की आणि त्यांची पण असू दे आपल्या फाउंडेशनची पण विजन तीच आहे की एज्युकेशन जी आहे ती सर्वात की फॅक्टर आहे एक माणसाची माइंडसेट ट्रान्सफॉर्म करायला. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की जी ज्या ठिकाणी आपण काम करतो आहे ते कुपवाडा असू द्या, बारामुल्ला असू द्या, बुरी असू द्या किंवा तंदा असू द्या, दीज आर ही हाय मिलिटन्सी एरिया आहे. आणि पूर्ण काश्मीर आज जम्मू काश्मीर आणि काश्मीर ही कॉन्फ्लिक्ट झोन आहे, कॉन्फ्लिक्ट एरिया आणि सेन्सिटिव्ह झोन आहे. तर त्यांचं पण प्रयत्न तेच आहे की जे आतापर्यंत घडले ते ठीक आहे पण आता पुढे जाऊन शिक्षणाला महत्व दिलं, जे स्टुडंट व्यवस्थित शिकले आणि त्यांची माइंडसेट ती ट्रान्सफॉर्म झाली आणि दे ही ऑर शी जे स्टुडंट आहे ते ब्रॉडर माइंडसेटनी पाहिली तर नॉर्मलसी पण येऊ शकते, व्हॅली मध्ये मिलिटन्सी संपू शकते. आज जो यंग मुलगा असतो तो आज गन घेतो किंवा तो स्टोन पेल्टिंग करतो त्याला राईट एज्युकेशन भेटलं, राईट पाथ ऑफ डायरेक्शन भेटेल तर तो उद्या डॉक्टर होईल, सायंटिस्ट होईल किंवा तो पॉलिटिशियन होईल, तो एक म्युझिक म्युझिक फील्डमध्ये जाईल किंवा स्पोर्ट्स फील्डमध्ये जाईल. म्हणून इंडियन आर्मी आणि आपलं जे आहे त्याच्यात हीच प्रयत्न असणार आहे आम्ही दोन्ही ऑर्गनायझेशनचं की नॉर्मलसी पण आणावं आणि माइंडसेट ट्रान्सफॉर्म करणं. म्हणजे आता तुम्ही बोलत की 5 शाळा तुम्ही चालू शाळा हायर हे केल्या आहेत आणि त्यासोबतच स्पेशल चाइल्ड साठी सुद्धा तुमची एक शाळा आहे. बरोबर. स्पेशल चाइल्ड साठी कुठल्याही योजना आहेत किंवा काय प्लॅनिंग आहे? तीच हे जे 5 स्कूल्स आपण केले त्याच्यात 4 नॉर्मल स्कूल्स आहेत, ते वायन, उरी, हजीना आणि आणि थेरगाव ही नॉर्मल स्कूल आहेत. आणि त्याच्यात साधारण तुम्ही मला स्टुडंट काउंट विचारला तर 2500 स्टुडंट मध्ये मुलांचे त्या 4 स्कूल्समध्ये. स्पेशल मुलांची जी स्कूल आहे ती 12 मुलांना आहे, आता ती 40 मुली आहेत. का स्पेशल चिल्ड्रन आहेत? ते स्पेशल बॉर्न स्पेशल आहे, त्यांना पण आपण आता आपल्या माध्यमातून इथे पुण्यात डॉक्टर पूर्णिमा पंडित आहे, आपली स्वतःची IVFने डोनेट केलेली बिल्डिंग एक 1700 बेडला आहे, ज्याच्यात हे डॉक्टर पूर्णिमा पंडित आणि हे टीम त्यांची आणि डॉक्टर आनंद पंडितची टीम हे काम करते स्पेशल मुलांवर अनेक वर्षापासून. तर त्यांचे सहकार्याने आपण 12 मुलांना त्यांची थोडे गायडन्स घेऊन त्या तिकडच्या टीचर्सला पण ट्रेन करणं. फॉर्च्युनेटली ही स्पेशल मुलं पण जी आहेत ते थोडं आता डेव्हलप झाले. आता मी लास्ट नोव्हेंबरमध्ये जे गेलो आणि आता गेलो तर आता एक बिल्डिंग पण आपण बांधून घेतोय वेगळी नवीन बिल्डिंग, ज्याच्यात कॅपॅसिटी आता ही जुनी बिल्डिंगमध्ये स्पेशल मुलांची कॅपॅसिटी 40 मुलांची होती. विथ द न्यू बिल्डिंग जे आता कन्स्ट्रक्ट होणार आहे त्याच्यात 150 ते 200 स्पेशल मुलं शिकू शकतात. त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे एक मुलगी जी होती आयात म्हणून ती आता ट्रान्सफॉर्म झाली, म्हणजे ट्रान्सफॉर्म इन द सेन्स ती स्पेशल मधनं शिकून जे पण इज कमिंग बॅक टू नॉर्मलसी आणि आता जी टर्म येईल शी विल बी गोइंग इन अ नॉर्मल स्कूल. तर अशी डेव्हलपमेंट हे स्पेशल मुलांमधनं पण होत आहे. म्हणून ही स्पेशल स्कूल आपण 12 मुलाला आपण फोकस करून डेव्हलप करायचा प्रयत्न करणार. शिक्षणाबाबत तिथल्या पालकांचं तिथलं वातावरण वेगळं आहे काश्मीर मधलं आणि तुम्ही जे 4 भाग घेतले ते एकदम सेन्सिटिव्ह एरियाच. शिक्षणाबाबत तिकडल्या लोकांचं काय मत आहे? त्यांना आतापर्यंत राईट टू एज्युकेशन हे डिनाईडच होते किंवा नव्हतंच म्हणायला पाहिजे. मुलं मुली जे पण आहेत किंवा त्यांचे पालक, आता जे एक्झाम्पल मी सांगतो स्पेशल मुलांची शाळा जी ती पण 12 मुलं बनवती हाय सेन्सिटिव्ह झोन आहे, जी ही आयात मुलगी आहे तिचीच मदर टीचर म्हणून आहे त्या स्कूलमध्ये, म्हणजे ती पेरेंटिंग पण करते आणि ती टीचर पण टीचिंग पण करते कारण त्यांना माहितीये की स्पेशल मुलांना कसं हँडल करायचं आणि हे सगळ्या गोष्टी. तर आणि इव्हन अदर स्कूल्स त्यांना एज्युकेशनचं जे आहे एक्सपोजर नव्हता, दे वर डिनाईड एज्युकेशन. म्हणून ह्या एमयू मधनं वी विल ट्राय टू डेव्हलप द यूथ कारण अँड ट्राय टू नर्चर देम अँड त्यांच्यातलं जे पण टॅलेंट असेल हिडन टॅलेंट ते आणायचा प्रयत्न करू आणि सगळे लोकल जे आहेत दे आर हॅपी की कुठेतरी डेव्हलपमेंट होते. आता मी थंदारला पण एक AGS स्कूल घेतलं, तिकडेचे जे ब्रिगेडियर कमांडर होते त्यांच्याशी माझी त्याच्याशी रात्री चर्चा आणि काही लोकल्स पण होते, त्यांनी आपल्या इथे लाईन ऑफ कंट्रोलला क्रॉस करून 11 गावं आहेत विलेजेस आहेत आणि मग मेन LOC येते त्या 11 गावांमध्ये स्कूलच नाही आणि ते लोक इकडे थंदारच्या जी स्कूल आहे जी स्कूलला येऊ शकत नाही कारण ते खूप लांब आहे. त्यांनी रिक्वेस्ट केली की पुढच्या टर्ममध्ये आमच्या इथे पण एक स्कूल करा,
आम्ही गोहाट दिले की आर्मीला सांगितले की विविध सरांना सांगितलं तुम्ही आयडेंटिफाय करा जे पण आपण सपोर्ट करू. तर असे सी दे वॉन्ट एज्युकेशन, असं नाही की त्यांना एज्युकेशन नको आहे, पण त्यांना फेसिलिटीज नव्हती आणि दे वर डिनाईड. तर ह्या करारने दे विल गेट दी एज्युकेशन, द राईट एज्युकेशन पण भेटेल त्यांना आणि आणि द स्टुडंट्स आर ऑल्सो हॅपी एज वेल एज पेरेंट्स आर हॅपी. अच्छा फक्त एज्युकेशन नाही, स्पोर्टिंग मध्ये ते खूप एन्थुझियास्टिक आहे. इफ यू आस्क मी द बेस्ट स्पोर्ट्स दॅट एनी कश्मीरी युथ वॉन्ट्स टू प्ले इज फर्स्ट फुटबॉल अँड सेकंड इज क्रिकेट. उलट आहे तिकडे क्रिकेटला आपल्या इथे, आपल्या इथे दोनच जणांना सर्वात जास्ती मानतात, बाकी मध्ये एक देव आणि एक क्रिकेट. हा पण तिकडे उलट आहे, तिकडे फुटबॉलला जास्ती हे आहे आणि क्रिकेटला नंतर आहे. तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंट स्पोर्ट्स अकॅडमीज पण आपण काही काही स्पोर्ट्स पण आपण डेव्हलप ह्या स्कूल्स मध्ये करणार आहे आणि हे सगळी फेसिलिटी दिली. तर 100% आय थिंक मी म्हणतो आवाम आणि नया कश्मीर, तर एव्हरी वन इन इंडिया विल ऑल्सो सी अ न्यू कश्मीर. एखाद्या सामान्य माणसाने काश्मीर मध्ये जाऊन एवढ्या शिक्षणाबाबतचं किंवा कुठल्याही बाबतचं काम करणं खरं तर शक्य नाहीये किंवा ते कठीण आहे, असा काही अनुभव आलाय का थोडासा कठीण? इनिशियली आता कसं आहे की जेव्हा आम्ही इनिशियली नोव्हेंबर मध्ये पण गेलो, काही लोकांना पण भेटलो फ्रॉम, आम्ही कोट नाही करणार कोणी, पण काही फ्रॉम गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन पण त्यांनी सांगितलं तुम्ही आर्मी सोबत का काम करताय, तुम्ही इंडिव्हिज्युअली काम करा, तुम्ही इंडिव्हिज्युअल एनजीओशी काम करा, आर्मीची क्रेडिबिलिटी लो आहे आणि हे. पण असं मला वाटतं की इंडिव्हिज्युअल काम करण्यापेक्षा किंवा इंडिव्हिज्युअल कुठल्या एनजीओ सोबत काम करण्यापेक्षा इट इज ऑलवेज बेटर टू वर्क विथ अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ऑर इंडियन आर्मी. इंडियन आर्मी वाय, कारण त्यांची वेगळी एक वर्चस्व तर आहेच, पण त्यांची सिस्टम जी आहे ती पण वेगळी आणि जे सिंगल रुपी पण आम्ही आज जे ह्या एज्युकेशनच्या ह्याच्यात स्पेंड करणार, आम्हाला माहिती आहे की ती शेवटपर्यंत राईट जे युजर आहे त्याच्यापर्यंत ती जाईल किंवा स्टुडंट पर्यंत जाईल. म्हणून असे वेगवेगळे अनुभव भरपूर आहेत, काही ऑफ कॅमेरा कठीण पण आहेत पण ते ऑफ कॅमेरा सांगू शकतो मी. सो पुनीत बालन सरांनी हे काम म्हणजे शिक्षणाची काश्मीरच्या मुलांच्या किंवा त्यांच्या भवितव्याचा विचार केला आणि महाराष्ट्रातून काश्मीर मध्ये जाऊन हे काम पुढे नेण्याचं ते काम करतायत. त्यांच्यासोबत लष्कर, भारतीय लष्कर तर आहेच, मात्र त्यांचं हे पाऊल कुठेतरी काश्मीर मधल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवं वळण देणार असेल आणि नवी उमेद देणार असेल.